आणि आता एक मोठी बातमी पुढे येते आहे. भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती, भाजपामधून सुनील देशमुख यांची घरवापसी होणार असल्याचं कळत आहे. 19 जूनला मुंबई इथं पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसची सत्ता असताना सुनील देशमुख हे राज्यमंत्री होते. अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का देत माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 19 जून रोजी मुंबई इथल्या टिळक भवनामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वतः सुनील देशमुख यांनी दिली. कोणत्याही अटीशिवाय प्रवेश करत असल्याची कबुली स्वतः डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच अमरावतीमध्ये येऊन गेले. याच दरम्यान नाना पटोले आणि सुनील देशमुख यांची चर्चा झाली. या चर्चेतच सुनील देशमुख यांची घरवापसी निश्चित झालेली आहे. आणि याच संदर्भानं आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतलाय, तो आढावा आपण पाहणार आहोत. राज्याचे माजी मंत्री व भाजपचे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख हे आपल्या मूळ काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यास निश्चित झालेले आहेत. येत्या 19 तारखेला ते प्रवेश करणार असं सांगितलं. चर्चा जी आहे पूर्ण नंबर जिल्ह्या रंगणात आहे. आपल्यासोबत आहे सुनील देशमुख. भाऊ, काय सांगाल तू? निश्चित तुम्ही आता आपल्या मूळ पक्षामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय सांगाल? 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या पुत्राच्या आग्रहातील तिकीट न मिळाल्यामुळे जी आपण अपक्ष लढलो होतो आणि अपक्ष लढल्यानंतर सुद्धा आपण 5 वर्ष कोणत्याही पक्षात गेलो नाही आणि जनविकास काँग्रेस नावाचा स्वतःचा पक्ष काढला. त्या पक्षाला महानगरपालिकेत चांगलं यश पण मिळालं. 2014 मध्ये पुन्हा आपण काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मागितली पण काँग्रेस पक्षाने तिकीट दिली नाही. एक आपलं राजकीय अस्तित्व टिकलं असलं पाहिजे. आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये म्हणून तत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली आणि चांगल्या मताने निवडून आलो. आज आपल्यासोबतचे असंख्य जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांचा सातत्याने हा आग्रह होता की आता तुम्ही पुन्हा पुढच्या मागच्या राजकारणाचा अंदाज घेऊन इकडे आलं पाहिजे. आणि नानाभाऊ पटोले जे माझे मित्र होते, आम्ही 1999 मध्ये सोबत आम्ही निवडणुका लढवल्या, निवडून आलो. तेही अमरावतीला आले होते. त्यांच्या या अमरावतीच्या या दौऱ्यामध्ये राजकीय चर्चा झाली आणि त्याच्या अनुषंगाने आपण आता काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. जय महाराष्ट्र अमरावती. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची